जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर येथे मांडण्यात आलं होतं, परंतु पाठपुरावा अभावी हे केंद्र बंदच होतं. हे प्राथमिक केंद्र मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गोडा यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आलंय. जिल्हा परिषद अंतर्गत शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यात आले होते. एका वर्षभरापूर्वी उद्घाटन होऊनसुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले नव्हते. ग्रामपंचायत पुरुषोत्तम नगरतर्फे 3-4 वेळेस जिल्हा परिषद येथे याचा पाठपुरावा केला होता, परंतु त्यास चालना मिळत नव्हती. जिल्हा परिषद रद्द झाल्यानंतर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी कार्यभार सांभाळता युद्ध पातळीवर प्रथम तास पुरुषोत्तम नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचे आदेश सर्व कर्मचारी वर्गाला दिले. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी मेडिसिन सर्व साहित्यसहित सुसज्ज होऊन प्रथम रुग्ण तपासणी करून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले. MDTV साठी मुकेश पटेल, पुरुषोत्तम नगर, शहादा.